पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर ते प्रथमच अलिबागला आले असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी गुरुवारी त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला होता. प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावणे, सिडकोची कामे गतिमान करणे याला मी प्राधान्य देणार अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. सिडको अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच आमदार प्रशांत ठाकूर अलिबागमध्ये आले होते. आम्हाला प्रकल्पग्रस्तांच्या समस्या माहीत आहेत, त्यामुळे त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन. सिडकोचे अध्यक्ष म्हणून मला मिळालेला कालावधी कमी असला तरी कामांची विभागणी करून ठराविक कालावधीत जी कामे करता येतील ती कामे मी प्राधान्याने करेन अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दिली.